सो गुड मॉर्निंग एवरी वन. आणि आम्ही फायनली आता रेडी झालेलो आहे त्या स्पॉटवर जाण्यासाठी, एका गुप्त स्पॉटवर जाण्यासाठी. आणि बम थंडी आहे, बम म्हणजे बम थंडी आहे. तर मी दाखवते तुम्हाला, सकाळचे साडेसहा वाजलेले आहे, चंद्र पण खूप सुंदर दिसतोय. एक मिनटं थांबा, मी तुम्हाला दाखवते. हे काढ बरं थोडीशी. हो म्हणजे सकाळ पण झाली आणि चंद्र पण दिसत आहे. सो ही आहे आमची सुंदरशी सोसायटी आणि बम थंडी आहे. सो जास्त टाइम वेस्ट न करता लेट्स बिगिन, नाहीतर आपण तिकडे लेट होऊन जाऊ. चला मीच सांगतो की आणि ह्या उपक्रमामध्ये माझ्या दोन बहिणी माझ्यासोबत आहे. सो लेट्स मीट देम. शी इज हीना अँड शी इज मोनी. से हाय. सो ह्या एकदम फुल पॅक्ड पोरी माझ्यासोबत आहे. लेट मी पॅक माय सेल्फ अँड लेट्स गो. काहीतरी दिसल्यासारखं पाहिलं. दॅट इज दिस. थोडस अंदर आहे, थोडस अंदर आहे, जास्त नाही, थोडस अंदर. आम्ही फायनली आलो अतिशय प्रेक्षणीय स्थळी. हात एवढे ठाठुरले का विचारू नका. शी इज द रायडर मिनल. आणि तुम्हाला मी दाखवतो हे जागा, थांबा एक मिनटं. कुठं आलो ना, का आलो तर हे पा, गाई म्हशी कुठं गेली ते चंपी चंपी. सो लेट्स गो इनसाईड, पाहू आपण काय आहे. तर चंपी चंपी. सो आमचं स्वागत करायला आली आहे चंपी. ए चंपी, से हाय. तर हे वय बाई प्रेक्षणीय स्थळ. ए पोट्ट्याले फोन कर, कुठ गेले तर नेलं सोडून इकडे एकटी आपल्याला.
सो फ्रॉम हियर आर ट्रेकिंग बिगिंग्स. आणि आता बघू आपल्याला ट्रेकिंगमध्ये कोणते कोणते प्राणी मिळतात, काय मिळतात, आणि कुठे जा ह्या पोरीवारीले फोटोशिवाय नाही काय फुरसत भेटत नाही. ए चला. सो ऑन द वे वी हॅव अ फ्रेंड श्रीकांत. हाय, से हाय. सो श्रीकांत इज काइंड ऑफ अ फ्रेंड अँड अ ट्रेनर. 3 वर्ष आधी आम्ही एका क्लासमध्ये भेटलो होतो वेअर ही वॉज टीचिंग अस, आणि आफ्टर 3 इयर्स ही हॅज बॉट अस टू अ ट्रेकिंग प्लेस. सो थँक्यू श्रीकांत. नाऊ वी आर फ्रेंड्स. या, बाय. चला चला फोटो आल्या. चला गाइड बीच में चेंज हो गया. व्हाट द ट्रेकिंग? अभी कौन है जी भाई ये ट्रेकिंग आईडिया? अभी ट्रेकर हा आपला मित्र एक आपल्या सोबत आहे. हाय, काय नाव आहे तुमचं? मी रवी. कुठून आले? नागपूर. अच्छा, काय करता तुम्ही? सध्या ट्रेकिंग करता. अच्छा ठीक आहे, चला लेट्स डू सम ट्रेकिंग. हे पडली हा. लाईट ट्रेकिंग ची हाऊस होती यायली ग्या. हे काही फोटोग्राफर्स पडाल पण फोटोग्राफी नाही सोडत. सकाळी 5 वाजता उठून इथं ट्रेकिंग करायसाठी आली आहे ह्या पोरी. मौत का जंगल. या झोका झोका ना, या बर्थडेच्या पार्ट्या गिरट्या बाकी आहे तुमच्यावर. कुठं ढसून राहिलो ना, कुठं नाही माहित नाही. या या, कोणी कुठून कोणी कुठून तर कोणी कुठून. चाललो चाललोच चाललो, काही समजून नाही राहिलं कुठं चाललो. अरे देवा, लोक हो जर मी हरपली तर मला इथं शोधायला ये जागा आहे, नाही तर राहीन मी इथंच पडून. हे पा कावय, हे गोटेच गोटे. सकाळी 5 वाजता उठवलं आहे ना, गोट्या गाठेत त्यासाठी. आमा येऊ द्या. कोणाची आयडिया होती हे, कोणाच्या गोट्यामध्ये यायचं होतं सकाळी 5 वाजता उठून? नेहाताई. हे हे अभरी, हे नेहमीचं सेम चेहरा. इकडे ये, थांब पगड. थांबना थोडीशी, येऊ तर दे इकडे. सो लोक हो, हे नेहमीचा चेहरा आहे अभिलाषा ठोंबरे. किती वाजता उठली? मी उठली 6 वाजता. शाबास. शी वगैरे केली? का डायरेक्ट पर्सनल? इट इज व्हेरी बायोलॉजिकल क्वेश्चन. आणि दगडा दुगडात याचं कोणी सांगितलं होतं? आता आम्ही इथं सोडून जाणार आहे लोक हो. हे हे पोरगी आम्हाला पाहिजे नाही आमच्या घरात. छी, इथंच भेटणे दगडाच्या मधात. वा 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 वा, हे मीनल थकली वाटते माय. अच्छा नाही नाही, आपण इथे सांग बोलू. सो मोनी, हाऊ आर यू फिलिंग? आय एम व्हेरी फिलिंग. हे अजून एक दातरी थकली मी चालून चालून माय. कुठे आलो बाई न काल दगडात पान. ये मौत का लेक है, आप भी देख लो, आना है तो आ जाओ इधर. मौत का लेक बसलो आम्ही, थकलो एका ठिकाणी. तर दिस इज घोस्ट्री अँड दिस इज आवर घोस्ट. सो गाईज, आय एम गोइंग टू एक्सपोज रिसेंटवाल्या व्हिडिओमधली प्रिन्शी अँड दॅट इज शी हिना. सो हिना, कसं वाटत आहे तुला ट्रेकवर? मला तर छान वाटत आहे, थोडी वाट लागली कारण की खूप मोठी आहे. थोडसा एखादा उखाणा घे ना. काय होतं ते वाल उखाणा घे ना त्या दिवशीचं, सांग पटकन. ओके पटकन बाबण्या फक्त तुझ्यासाठी. हा सांग पटकन. चांदीचा कोपरा, जलेबीचे तुकडे, घास भरवते बाबण्या मेल्या थोबाडकर इकडे. ऑसम ऑसम. चला उतरू आम्ही, राहिलो मांग. इथं एक पॉन्ड भेटला आपल्याला फायनली. मौत के कुएं में पानी. वाव, दॅट्स नाईस. सो आपल्यासोबत आहे ह्या ग्रुपचे, ह्या ह्या प्रॉपर्टीचे ओनर मिस्टर राणा सर. हॅलो, से हाय टू एव्हरी वन. दिस इज राणा
ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी एंड द ऑर्गेनाइजर ऑफ द इवेंट. सो मिस्टर राणा, जस्ट टेल अस कि हाउ इम्पोर्टेंट इज ट्रैवल फॉर एवरीवन. ट्रैवल इज वेरी इम्पोर्टेंट फॉर एवरीवन, स्पेशली आफ्टर दिस पीरियड ऑफ लाइक बींग स्टक इन वन प्लेस. एंड वन थिंग इज लाइक इफ यू डोंट ट्रैवल यू आर मिसिंग अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ योर लाइफ एंड यू आर लूजिंग चांस ऑफ मीटिंग एंथुजियास्टिक पीपल ऑल ओवर अराउंड द वर्ल्ड कमिंग हियर एंड देअर. तर मला एक सांगा, जर असं म्हणजे ट्रॅव्हल करायचं आहे पण करत नाही आहे, तर ते फर्स्ट टाइम ट्रॅव्हलरसाठी तुम्ही काय सजेस्ट करणार? कारण हे दोन वर्षभर त्यांनी ट्रॅव्हल केलं. आपण करिश्माशी पण बोललो, तर करिश्मा आणि ही दे आर पार्टनर्स, हजबंड वाईफ आहेत. सर आम्हाला सांगा की लाईक ट्रॅव्हल करायचं आहे, आमच्यासारखे गरीब एम्प्लॉईज ज्यांना नुसतं करायचंच राहते पण करत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगायचं? कसं म्हणजे जस्ट कसं केलं तुम्ही? ट्रॅव्हलसाठी पैसे जास्त नाही लागत, पैसे जास्त नाही लागत. इट्स लाईक प्रॉपर प्लॅनिंग लागते. अच्छा. आणि तुम्ही फंड कलेक्ट करा काही, यानी एक अगर सिंगल पर्सन को ट्रैवल करना है तो 7000 में, तो मैं बोल रहा हूँ कि दो तीन वीक ट्रैवल कर सकता है इन 7000 to 8000. 7000 तो घर से भाड़ा है. जब उसको अगर पता रहे उसको कहाँ जाना है और किस तरीके से जाना है, और कोई बैगेज नहीं चाहिए, कैरी लेस वेट वाइल ट्रैवलिंग. एक बैग लो, थोड़े से कपड़े लो और निकल लो. और बहुत सी जगह है जहाँ पे लोग, यानी देन यू विल फाइंड पीपल. ट्रैवल करते करते ऐसे आप जैसे लोग मिलेंगे, फिर निकले हुए हाँ, फिर वो एक्सपीरियंस शेयर करते रहेंगे, चीज़ें आपको नई नई पता चलती रहेगी और लाइफ सॉर्टेड है फिर. तो फिर आप लोग खाने पीने का मुझे पैसे लागत नहीं क्या तुम्हारे जीवन? फ्रूट्स खाओ और ट्रैवल करते वक्त वही चीज़ें ज़्यादा इंपॉर्टेंट है. मैं ट्रैवलिंग पॉइंट ऑफ व्यू से बता रहा हूँ, फ्रूट्स खाओ आप ज़्यादा ट्रैवल करते वक्त. फैंसी मत खाओ, लोकल जहाँ जा रहे हो एक दिन तो समझ लो पहले कि यहाँ का लोकल सीन क्या है, यहाँ के लोकल लोग क्या कर रहे हैं, उनसे थोड़ा बहुत इंटरेक्शन. तर पैसे मग पैसे कुठून येतात? लाईक ट्रॅव्हल ठीक आहे, कमी मध्ये तुम्ही ट्रॅव्हल पण करता, बट व्हॉट आफ्टर दॅट? आता ऑन द वे तुम्ही काही सोबत घेऊन चला, जसं तुम्ही जर आर्टिस्ट आहे, तुम्ही काही पेंटिंग्स घेऊन चला आपल्या सोबत ऑन द वे, विका ते इकडे तिकडे लोकांना. आणि जे पोट्टी ना जोक मारते लोकांना, तुम्ही असं काही पण जमा करा, करेक्ट ग्रीटिंग कार्ड्स बनवा, 10-10 रुपये 20-20 रुपयाला तुम्ही विकू शकता. ऑन द वे असं करतो आम्ही सोबत. आम्ही स्टोन्स कलेक्ट करतो. दिस इज लाईक अ मून स्टोन राईट नाऊ, विच इज मून स्टोन. असे स्टोन्स भेटते खूप, जसे छोटे छोटे कलेक्ट करायचे. इट्स लाईक आर्ट, क्रिएट समथिंग अँड सेल दॅट. सो इस तरीके से मोस्टली इसी तरीके से ट्रॅव्हल हो रहा है अराउंड द वर्ल्ड. लोक जोक ट्रॅव्हल कर रहे नॉन स्टॉप. बम इन्स्पायर झाली मी, आता देतो नोकरी फोकरी सोडून अजून जोक विकतो. 10-10 रुपये 10 रुपये 10 रुपये मी जोक विकू शकते ना, स्टँड अप कॉमेडी करू शकता तुम्ही जर तू. थँक्यू राणा, आम्हाला खूप मजा आली इकडे आणि आम्ही खूप इन्स्पायर झालो. फक्त आता जाऊन राजीनामा द्यायचा बाकी राहिला आहे ऑफिसमध्ये. 14 दिवस नोकरी केली, मला समजलं मग की माझं काही इथे होणार नाही, आणि मग मी राजीनामा दिला. अरे आणि मग मी इकडे आलो. हा मग राजीनामा लेके घुमते पण देते नाही आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस ट्रिप. एव्हरीथिंग इट्स नॉट की रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीज और ये सब चीजें फिगर आउट करके निकलो, अंधाधुन मत निकलो. फिर टेंशन नहीं चाहिए, फिर कुछ सही बात है. पीछे नहीं, आप आगे जा रहे हो और पीछे कोई लोड नहीं चाहिए, तो ये सब सॉर्ट कर लो और फिर निकलो. ओके थैंक यू. सो गाईज, आम्ही यांच्या गोष्टी ऐकून तर लय इन्स्पायर झालो. आता उद्या जाऊन दोघी जणी सोमवारी आंघोळ मांगोळ करून जाऊ, आपल्या आपल्या मॅनेजरला आपल्या आपल्या ऑफिसमध्ये राजीनामे देऊ. काय वाटते मोनी? हो बिल्कुल, जरी राजीनामा नाही दिला तरी वर्क फ्रॉम होम तर चालूच आहे, आपण फिरू. हो यार, पण आम्हाला तर ऑफिसमध्ये जावं लागते ना. पण यार हे लोक कसे करते यार, कुठेही जाते यार, नोकऱ्या भेटून जाते. आणि देशात तर खूप अलाली आहे म्हणते, म्हणजे बेरोजगारी आहे म्हणते. यांना कशा नोकऱ्या भेटते, कसे पैसे मॅनेज करते, कसे फिरते, याच्या घरचेही काही नाही म्हणत, कसे कोणते लोक आहे. खरंच खूप म्हणजे खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे यांची. म्हणजे आपण म्हणजे असं वाटत नाही मला तरी आपण असं करू शकतो डायरेक्ट 2 वर्षासाठी टूरवर निघणं. खूप येस, आपल्या घरचं नाही जाऊ देणार. इन्स्पायर तर खूप झालो. आता पाहू का होतं तर उद्या ऑफिसमध्ये दोन दिवस प्रॅक्टिकली आय डोंट थिंक की आमच्यासाठी ते पॉसिबल आहे म्हणून, बट स्टील विल ट्राय फॉर लाईक ॲटलीस्ट 1 मंथ. घरचे वरून लग्न करा, आपण कुठं जायचं तिथं मरा जाऊन वेगवेळचे. पण लय इन्स्पायर झालं, इथं मोटिवेट व्हायसाठी आलं होतं, डिमोटिवेटेड फील होऊन राहिलं. हो ना, त्याच्या जर्नी वर्षापासून त्याच्या जर्नी पासून जॉब करतोय,
झरणे ऐकून आपल्याला असं वाटतं की हा मायवीन आपण कापायला दिन जिंदगीत मरायला मरायला आता थोडेसे वर्ष कमी राहिले आणि काहीच नाही फिरलो. सो घसरलो कोविडमध्येच गेलो असतो तर मग तर काहीच नसतं पाहिलं. येस ना. सो कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला तुम्ही मोटिवेटेड झाले का नाही झाले आणि तुम्ही पण असे कुठे फिरले असाल काही आयडियाज असतील तर आम्हाला सांगा. आम्हाला घेऊन चालत जा गरीब आहे आम्ही येत जाऊ तुझ्या मागं मागं. साजेओ तुझा जीव माझा गुंत लाग उषा खाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या वेणीतल फूल मांडून विसावल मन त्या विसावल्या मनाला घेना साथी लाग. म्हणते का नागपुरात प्लेस नाही म्हणून हे आहे नागपूरचं मरीन ड्राईव्ह द अनएक्सप्लोअर्ड प्लेस ऑफ नागपूर. बस मरीन ड्राईव्ह तर असंच आहे ना असेच गोटे आहे असेच नद्या आहे हे की नाही नागपूर का मरीन ड्राईव्ह. Jumpy.